विकेटला 200 रुपये पर्यंत खेळ यांच्याकडून, नालासोपारासाठी सुद्धा बोली लागली. तर चौकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये रंजनदास पाटील यांच्याकडून आणि 200 रुपये प्रत्येक चौकाराला रंजनदादा पाटील यांच्याकडून, 100 रुपये प्रत्येक चौकाराला लगावण्यात आले. मोठी बोली, पहिला चेंडू स्वयर, व्हाईटचा इशारा, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न केला गेला. अंकित पाटील त्या ठिकाणी आले आणि एकच धाव दाबल करती पाहायला मिळते. एक्झिबिशन मॅच आहे, प्रेक्षणीय सामना आहे, उदंड प्रतिसाद मिळतोय आणि त्याबद्दल मी प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. आमचे लाईव्ह पाहणारे प्रेक्षक आहेत त्यांचं सुद्धा मनापासून आभार. नमन मिश्रा सध्याच्या घडीला नालासोपारा नगरीमधील नामांकित गोलंदाज आहेत, अग्रमानांकित गोलंदाज आणि म्हणून त्याची ख्याती आहे आणि तो मात्र चांगला खेळ करताना पाहायला मध्ये. ऑन साईड ला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातो गरंगळ्यात, ऑन साईड ला बॅकवर्ड सरळ, सी मारच्या बाहेर चौकार. हाय वोल्टेज सामना आहे, हाय वोल्टेज मुकाबला आहे आणि हाय वोल्टेज सामन्यासाठी मीटिंग सुद्धा हाय लेवलची होते, मीटिंग केली जाते पण चर्चा कमी झाली पाहिजे. जर चर्चा जास्त झाली तर खर्चा सुद्धा जास्त होईल आणि जर खर्च जास्त झाला तर तो आपल्याला परवडणार नाही आणि म्हणूनच विनंती आहे कमी वेळ घ्या, जास्त खेळ दाखवा. नवन मिश्रा तिसरा चेंडू ज्या वेळेला हाताळला, पहिला चेंडू स्वयर, दुसरा चेंडू एक धाव, तिसऱ्या चेंडूवरती आला चौकार, दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आहेत, तब्बल 5 धाव फलकावरती. जयेश गरत द ब्रँड ऑफ अर्नाळा, अंडरआर्म क्रिकेटमध्ये बेता बादशाह म्हणून त्याला संबोधला. ऑन साईडला संदीप आंबेकर चेंडूला फील्ड करतात, एक धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली जाते. नमनची खासियत आहे, ज्या वेळेला मोठा प्रहार येतो त्यावेळेला कम बॅक करणं जाणतात ते आणि जलद इम्प्लिमेंट आणतात आपल्या स्वतःच्या कौशल्यामध्ये आणि ते इम्प्लिमेंट आणत असताना एक धाव त्या ठिकाणी फक्त येताना पाहायला मिळते. सिद्धांत वारंग स्ट्राईक एंडवरती असतील नमन समोर. दाभेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू घरंगळत जातोय, व्हाईट प्लस 1 दोन धावा येतील एक्स्ट्रा जरपाने या दोन धावा धावपलकामध्ये ऍड होतील. तीन चेंडूचा खेळ, 8 धावा धावपलकावरती, नालासोपारा वर्सेस विरार, हे युद्ध रंगलंय, हे युद्ध सजलंय, भजलंय, सवरलंय आणि याचा रिझल्ट काय असेल यावरती सर्वांच्या नजरा असणार आहेत. बिग बॅटल बिग फाईट, जयेश गरत वर्सेस नमन मिश्रा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र स्वतःच्या फलोत्तरमध्ये पकडलाय, निर्धाव चेंडूची सांगता होते. एक तेरी तो एक मेरी असं चित्र आहे. दोन चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. स्वीपचा फटका, चेंडू सरळ गेला, दोन क्षेत्राचे त्या ठिकाणी होते, एक धाव कंप्लीट, दुसरा धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. वर्ड रनिंग बिटवीन द विकेट, क्या बात है, आउटस्टँडिंग, लाजवाब धावगती. अडवणं गरजेचं होतं परंतु क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे केलं खरोखरच 100+ मार्क्स दिले जातील. विवेक पांडे त्या ठिकाणी होते, काजी शिल्ड आज खेळलेत, विनर झालेत काजी शिल्डचे आणि 25,000 हकदार सुद्धा झालेत आणि ते मात्र आता अंडर आर्मचं क्रिकेट अनुभवण्यासाठी सादर झालेत नारासोपारा संघाच्या माध्यमातून. जयेश गरत समोर नमन मिश्रा, पुढील चेंडू ट्रॅव्हल केलाय, चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल होते का, तर येस चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला परंतु यश वैती, क्या बात आहे, आज यश वैतीचा दिवस आहे. चेंडूला त्या ठिकाणी फील्ड केला त्याच्या माध्यमातून, एकदा धावून पूर्ण केली जाते. षटकाची जवळजवळ समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 11 धावा धावपलकावरती येताना पाहायला मिळतात. वेल स्टार्ट, गुड स्टार्ट, दुसऱ्या षटकाकडे येऊयात परंतु त्या अगोदर जाऊयात एक स्फूर्ती देणारं गीत. प्रत्येक विकेटसाठी परिषदकीने यांच्या माध्यमातून विकी उतेकर यांच्याकडून दव्यांनी जर का 3 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलं. एक समर्थक आहे त्यांच्याकडून 6 चौकार जर का एखाद्या फलंदाजाने पूर्ण मॅचेस मध्ये लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक धाव येते, देवेन परब गोलंदाजी मार्ग वरती आलाय आणि पहिला चेंडू स्वीपच्या पद्धतीने खेळत असताना एक धाव येते. श्वानांना सुद्धा कदाचित सामने आवडत आहेत आणि म्हणून श्वानांचं सुद्धा आगमन होतं आमच्या
जयेश गरत याने सहा बॉल सहा चौकार लगावले तर बोळेश्वरी क्रिकेट क्लब बोळींज याच्याकडून 1100 रुपयाचं कॅश प्राइज लगावण्यात आलंय. वर्णी लागते, सेन्सेक्स वाढलाय. जयेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा, एक्स्ट्रा रन धापलकामध्ये ऍड. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक गोष्टीसाठी टाळे वाजते. गर्दी खूप जास्त झाली आहे आणि या गर्दीच्या माध्यमातून या सामन्याला सुद्धा तितकीच रंगतदारता लाभताना पाहायला मिळते. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, उजव्याष्टीच्या बाहेर हा चेंडू आतमध्ये येणारा निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. डॉट डिलिव्हरी, सिद्धांत वारंग थोडेसे बीट होतात. जर धावा आपण पाहिल्या तर धावपलकावरती आहेत 13, एक तुंबर युद्ध. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फ्रंटफुटवरती खेळला गेलाय. माहीत होतं की देवेन परब चांगल्या प्रकारचा अपब्रेक टाकतात आणि त्याच कारणास्तव फ्रंटफुटवरती जाऊन पुश करण्याचा प्रयत्न फसलाय, कारण फिल्डर त्या ठिकाणी आलाय. एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. 14 धावा धापलकरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. जयेश गरत वर्सेस देवेन परब असं युद्ध आहे. डेड बॉल असेल, थांबवलंय जयूने. दोन्ही संघ आपल्या सर्वोत्तम स्टारकास्टने आज पहिल्यांदा प्रेक्षणीय सामने दरम्यान खेळताना पाहायला मिळतात. नालासोपाराच्या या नगरीमध्ये लंबोदर बॉयज आयोजित लंबोदर चषक 2022 स्पर्धेच्या माध्यमातून समोरच्या दिशेने बॉल बॅक ड्राईव्ह बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. नेत्र दीपक फटका, 4 धावा. अजूनही दोन चेंडूचा तर धावफलकाकडे आपण वळतोय. बक्षिसांचा वर्षाव होतोय आणि त्यामुळे कदाचित समालोचन कमी करता येत आहे. मयूर भोईर आपलं सुद्धा सहर्षच स्वागत. डीजे मयूर डोंगरपाडा आपलं सहर्षच स्वागत आहे. 22 धाबा 1.5 षटक आतापर्यंत झालेत. शेवटचा चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. जयेश गडद स्ट्राईक एंड वरती असेल आणि देवेन परब गोलंदाजी मागवती सज्ज होताना पाहायला मिळते. वी म्हणजे विरार, वी म्हणजे विघ्नेश इलेव्हन आणि वी म्हणजे वाखरीचा सदा. शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय. बॅकची एज घेऊन सीमारच्या बाहेर सावकार. लगातार 3 सावकार आले आणि काय करतो. चला गाई करायची, गाई करा. लगातार 3 सावकार, 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. जयेश गरत आउटस्टँडिंग बॅटिंग का म्हटलं जातं, अंडरआर्म मधील सर्वोत्तम खेळाडू या खेळाडूला. त्याचं कारण त्याने दाखवलंय बॅटिंगच्या बळावरती. त्याने अधिराज्य सातत्याने गाजवलंय या प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये आणि तो मात्र आता हॅट्रिक सुद्धा नोंदवतोय. गोलंदाज गोलंदाजी महापती संदीप आंबेकर सँडी नालासोपारा संघाकडून येताना पाहायला मिळतोय. परंतु मी जाऊन आग बराबर की लग्नी जरुरी आहे. जर इथून चौकार येत आहेत तर तिकडून सुद्धा तोच मारा होणं गरजेचं आहे, तेव्हा कुठे मजा येईल या सामन्याला. आणि ते चित्र सुद्धा थोड्याच वेळात आपल्या समोर येईल. संदीप आंबेकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कॅप मध्ये ट्रॅव्हल, सीमारेषा बाहेर चौकार. थँक्यू टू जे सेलिब्रेशन नंतर करायला मिळेल नक्कीच, परत मॅच इम्पॉर्टंट आहे. संदीप आंबेकरचा हा चेंडू सीमारेषा बाहेर धाडलाय. सिद्धांत वारंग आणि सिद्धू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकची चेंडू पुन्हा एकदा जातोय बॅकवर फायनल रिझन मध्ये. माफ करा, त्या ठिकाणी फील्ड करतो गणेश. चेंडू एकच धाब्यासाठी जाताना पाहायला मिळतो आणि स्ट्राईक रोटेट होते. 31 धाबा 31 रन्स धाबलकरती आहेत आणि 2 चेंडूचा खेळ झालाय.
येस आणि या स्पर्धेमधील सर्वाधिक धावा ज्याच्या नावे आहेत असा खेळाडू जयेश गरत या ठिकाणी खेळतोय आणि तोच रंग उधळतोय. पुन्हा एकदा बॅक पुढे धावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर. येस आणि चौथा चौकार येतोय आणि पुन्हा एकदा 500 रुपये जमान करी जयेश गरत होतोय. चार चेंडू आणि लगातार चार चौकार आलेत. 2.35 धावा त्या फलक्यावरती. एकही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू आणि नवार खुश असतील. थँक्यू. वी फॉर विरार, वी फॉर विघ्नशीलन आणि वी फॉर वाखरीचा सदा. क्या बात आहे. अतिशय चांगली संकल्पना आमचे सदा दादा यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितली. चला मॅचला सुरुवात करायची. जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे आमच्या परिजात किणी यांच्या माध्यमातून. हे सुद्धा लक्षात असू द्या. समोरच्या दिशेने चेंडू स्ट्रेट डाऊन द विकेट. लगातार पाचवा हा ब्रँड आरनाळ्याचा जयेश गरत. आणि अजून 500 रुपये जमान करी परिजात किणी यांच्याकडून. 500 रुपये जयेश गरत यांच्यासाठी. 500 रुपये परत. आणि या चेंडूवरती मात्र विकेट येते. थँक्यू. लगातार 5 चौकार जोरदार टाळा झाला पाहिजे जयेश गरत याच्यासाठी. वर्ड आउटस्टँडिंग बॅटिंग. येस सुपर स्पोर्ट्सचे ओनर. थँक्यू डुझे सुपर स्पोर्ट्सचे ओनर आदरणीय मिनाज शेख आणि त्यांच्यासोबत हबीब शेख यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. आपणास विनंती आहे आपण आमच्या मंचावरती या. असंच तेव्हा परिषद खिणी यांच्या माध्यमातून सुद्धा लगातार 5 चौकारांसाठी जयेश गरतला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. एक स्पेशल अनाउन्समेंट. मिनाज सर आणि हबीब शेख आपण यायचंय आमच्या मंचात. ते आसनस्थ व्हायचंय. मयूर भोईर आपण सुद्धा या. डीजे मयूर आमच्या मंचावरती याचं आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने. बॅकपुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा हात्रा. प्रदोष बैकर जसे आले तसे मागे परत आहेत आणि मोठी संकटाची गरज असेल विरार संघासाठी. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास दसकर. स्थिती कशी आहे ना, एक वादळ गेलं दुसरं वादळ आलं, दुसरं वादळ गेलं तिसरं वादळ आलं, म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला धक्काचन करायचं आहे. परंतु समोरच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संदीप आंबेकर यांनी जो अटॅक केलाय, जरी चौकार आला असले तरी सुद्धा त्यांनी कमबॅक केलाय आणि 2 विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळाल्यात. प्रेक्षकांनी बॉन्डर लाईनच्या बाहेर यायचंय आणि आमच्या व्यासपीठापासून आपण व्यासपीठासमोरून बाजूला वा ही विनंती आहे. प्रसाद गावड आपण तिथे सुद्धा थांबू नका. चला समीर कदम उठायचं. मनीष विश्वकर्मा आपण उठायचंय. चला प्लीज बाजूला वा. 39 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती गणेश गोवळकर वर्सेस सिद्धांत बारंग असं युद्ध आता रंगताना पाहायला मिळेल. चौथं षटक आहे आणि शेवटचं षटक. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. नो चान्स. प्रदोष वैती चुकी करते. चेंडू सीमारेच्या बाहेर चौकार. नो अम्मी अम्मी अंदांते नी पल्ला नाही पोई नटुंदी रा सामी ना सामी नु सामी सामी अंदांते ना पेन मिटिले का सकन गुंदी रा सामी ना सामी. पुन्हा डॉन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मध्ये त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला गेला. विवेक पांडे चेंडूला फील्ड करतायत. एक धाव मात्र न घेता निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडूचा खेळ झाला. 43 धावा धावफलकावरती. अजून 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. विरार प्रथम बॅटिंग करतोय आणि विराची सद्यस्थिती अतिशय चांगली. बॅकपुट रन करण्याचा प्रयत्न. चेंडू थांबेल का. चेंडू थांबत नाहीये. चुकी होते. देवेन परब याच्या हातून चेंडू सीमारेच्या बाहेर चौकार. मुंबई. One hand in the air, one hand in the air, and we go from left to right. What's this? Left, right,
नाही चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजून 47 धावा दहा फलकावरती आणि इथून पुढे येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. चला घाई करा चला प्रेक्षक विनंती आहे आपण कोणत्या प्रकारच्या गाड्या रस्त्यामध्ये लावू नका. मयूर घरत मयूर भोईर यांचा इथे स्वागत सन्मान आमच्या मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल विशु गायकवाड यांना की आपण सन्मानित करायचंय डीजे मयूर यांना. चला मॅच चालू करा प्लीज जास्त वेळ जातोय. शुभम समजत नसेल तर डिस्कस बाहेर करा प्लीज. जास्त वेळ दौडू नका ही विनंती आहे. कशासाठी रिव्ह्यू आहे? पायाच्या नोसाठी. ओके ठीक आहे. येस नो बॉल ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग होते. एक धाव मात्र डाऊन पूर्ण केली जाते. सिद्धांत वारंग आणि विकास दसकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. अजून 3 चेंडूचा खेळण्याचा शिल्लक आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू की आता इन साइड आउट होणारा चेंडू होता. निर्धाव चेंडू जो सांगता होताना पाहायला मिळते. आता मात्र 2 चेंडूचा खेळण्या शिल्लक आहे. 49 धावा तितकासा अवघड नाही आहे, तितकासा सोपा नाही आहे, परंतु 2 चेंडू अजून येणं शिल्लक आहेत. त्यामुळे टार्गेट सेट होणं बाकी आहे. एका बाजूला विरार आणि दुसऱ्या बाजूला नाला सोपारा. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. वाईडचा इशारा. एक्स्ट्रा रन धापलकामध्ये ऍड होताना पाहिला. त्यांनी 50 धावा विरार संघाच्या धापलकावरती लगावल्या गेल्यात. 50 रन्स. अतिशय चांगला चेंडू त्या ठिकाणी. वाईडचा इशारा. येस एक्स्ट्रा रन धावफलकामध्ये ऍड. क्या बात है. गणेशचा चेंडू जास्त पर्यंत होतो. प्लीज थांबायचं विजय. कोणताही चौकार आलेला नाही मित्रा, कोणताही विकेट गेलेला नाहीये, फक्त वाईड आलाय. एक्स्ट्रा रन येते. एक्साइटमेंट पहा. आमचे डीजे सुद्धा खूप एक्साइट आहेत आणि म्हणून प्रत्येक वेळेला सुंदर गीत वादन करताना पाहायला मिळतात. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी. विकेटचं पतन. अंकितनं झेल टिपलाय आणि विकास दसकरला सुद्धा माघारी परतावं लागतंय. गडीबाद नंबर 3. नवीन फलंदाज जयेश बनसोडे मैदानाच्या आतमध्ये आला आणि शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 51-3 हे धावफलक आहे. जयेश बनसोडे जीवधानी माली फुलपाडा संघाला बिलॉंग करतो आणि आता गरज असणार आहे या चेंडूवरती मोठा प्राण लागवण्याची. गणेश वर्सेस जयेश हे युद्ध कशा प्रकारे रंगेल. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय लॉंग स्टॉप रिजन जवळ. चांगली फिल्डिंग होते. एकदा कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केला जातील का? दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये माघारी परतावं लागतंय जयेश बनसोडेला. इनिंग समाप्त होते.
पहिल्या इनिंगचा केस संपला आहे. पहिल्या इनिंग नंतर 53 धावा दापलकरवरती आहेत आणि 54 टार्गेट सेट केलं गेलं टीम नालासोमारा संघासमोर. थँक्यू टू सर. मंचावरती उपस्थित सुपारा स्पोर्ट्सचे ओनर मीनाथ शेख यांचा इथेच स्वागत सन्मान करण्याची मी विनंती करेल विशू गायकवाड यांना. विशू आपण सन्मानित करायचं आहे. लंबोदर चषकाचं हे आकर्षक मोमेंटो देऊन सन्मानित केलं जातोय मीनाथ शेख सर यांना. आमच्या मंचावरती उपस्थित सुपारा स्पोर्ट्सचे ओनर आहेत हबीब शेख यांचे बंधू, त्यांचा सन्मान केला जातोय. सातत्यानं क्रिकेटला प्रमोट करण्याचं कार्य करत असतात आणि आज आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. थँक्यू मीनाथ सर. डीजे आपला आवाज आहे. विकेटिक साठी 500 रुपये पारितोषिक रंजनदा पाटील यांच्याकडून. चला आवाज वाढवायचं. थँक्यू थँक्यू टू तुझे तांब्याचं. येस आणि विरार वर्सेस नालासोपारा एक्झिबिशन मॅच आहे. प्रेक्षणीय सामना आहे. प्रेक्षीय सामन्याची उत्कंठा आपण पाहू शकता. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि खरोखरच खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करतात या सामन्याला. विराट गज नालासोपारा कर आपण सुद्धा विनंती, आपण सुद्धा एन्जॉय करा ही एंटरटेनमेंट आपल्या सर्वांसाठी. थँक्यू हबीब शेख, थँक्यू मीनाथ सर, वन्स अगेन थँक्स. अक्षय सांगलेकडून लगातार 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, रंजनदादा पाटील यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलेलं आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे. 54 चेंडूंमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. रोनी गोळकर, गणेश गोळकर आणि दुसऱ्या बाजूला संदीप सोनार. मोठी मॅच, मोठ्या मॅचचं चित्र मोठं आणि पहिल्या वेळेला प्रेक्षणीय सामन्याचा हा उदंड प्रतिसाद. खरोखरच मन भारावून गेलं या प्रकारचं चित्र आहे आमच्या या मैदानावरती. समस्त प्रेक्षक वर्गाचा पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. प्रेक्षक हो, जोरदार टाळ्या स्वतःसाठी होणं गरजेचे आहेत. बिग क्लब्स विकास दसकर, गोलंदाजी मागपती सज्ज होत आहे. दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गणेश गोवळकर. आठवावा लागेल आपला सर्वोत्तम खेळ. आठवावे लागतील आपले ते कला, आपले ते कौशल्य, आपला तो दर्जा आणि दाखवून द्यावा लागेल समस्त प्रेक्षक वर्गाला की माझ्यामध्ये सुद्धा आहे दम. तर दुसऱ्या बाजूला संदीप सोनारा, सोनार हा नौकादम आहे, त्याला सुद्धा नौकादम दाखवावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर विकास दसकर याला सुद्धा चांगली गोलंदाजी हाताळणं गरजेचं असणार आहे. येस दबाव आहे. दबाव हा आता वैयक्तिक संघाचा नसून संपूर्णतः आपल्या विभागाचा आहे. एकाचा पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. स्टीअर्ड करण्याची पद्धत होती. रोनीची गॅपला पाहिलं होतं. चेंडू एका धावेसाठी जातोय आणि सुरुवात केली जाते या धावपलकाला. श्री गणेश होतोय. एका धाव्याने 54 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 54 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, कशा प्रकारे या धावपलकाला थांबवलं जाईल, त्या सर्व गोष्टी चर्चा होईल. कारण हा प्रश्न आहे प्रतिष्ठेचा, हा प्रश्न आहे आपल्या पणाचा आणि हा प्रश्न आहे या चमचमत्या लंबोदर चषकाचा जो प्रेक्षणीय सामन्यासाठी ठेवला आहे आणि त्याच्यासाठी होणारी पडझड. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज नाहीये. कदाचित पायाच्या दिशेने हा चेंडू जात होता आणि स्विचचा फटका त्या व्यवस्थित रीतीने कनेक्ट झाला नाही.
कोणती एकच धाव त्या ठिकाणी घेताना संदीप सोनार आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झिबिशन मॅच याचा सध्या प्रेक्षणीय सामना सातत्याने आपण सध्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये या प्रकारच्या सामन्यांना पाहत असतो. धाव चेंडू अडवण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेला जयेश बनसोडे यांच्या माध्यमातून. हा चेंडू अडवत असताना तीन धावा नक्कीच वाचवल्यात. लगातार तीन चेंडू तीन धावा येत आहेत. सावत सुरुवात आहे परंतु ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना याचा सुद्धा विचार करावा लागेल कारण दोन्ही बाजूने तुल्यबळ खेळाडू आहेत. या फॉर्मॅटसाठी सर्वोत्तम खेळाडू दोन्ही संघाने आपल्या बाजूने उतरताना आपण पाहतोय. लगातार तीन विकेटसाठी रंजनदळ पाटील लगातार तीन विकेटसाठी अक्षय सांगळे यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. रिव्हर्सचा अटेम्प्ट चेंडू फसलाय. संदीप सोनार बीट होत आहेत. दबाव वाढलाय प्रेशर वाढलंय. प्रेशरला धुडकं व्हावं लागेल कारण दबावामध्ये काही लोक निखरतात काही लोक बिखरतात. बिखरणारी लोक मैदान सोडतात निखरणारी लोक इतिहास घडवतात. आणि या पहिल्या वेळेला सामन्यामध्ये इतिहास घडवण्याची संधी आहे दोन्ही संघांना. कोण मात्र हा इतिहास घडवेल यावरती नजर असतील. कोण या इतिहासाचा साक्षीदार होईल त्यावरती सुद्धा नजर असणार आहेत. नालासोपारा एका बाजूला दुसऱ्या बाजूला विरार आणि त्यानंतर आमच्या मुख्य लंबजर चषकाची सेमीफायनल फायनल सुद्धा आपण पाहणार आहोत. दुर्गेशला नानाळा संघाला बिलॉंग करतो विकास दसकर. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला. फेकी अचूक होईल का फेकी अचूक होते. पंचाकडे दात मागितली जाते. पंच तटस्थ आहेत पंच विचार करतायत आणि थर्ड अंपायरचा इशारा येतोय. आमची टेक्निकल टीम लगेच या गोष्टीकडे जाईल स्क्रीन वरती दाखवण्याची मुभा आमच्या आयोजक आम्हाला देत नाहीयेत त्यामुळे ही गोष्ट धापलकरती धाबा जर आपण पाहिला तर धाबा आहेत चार. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि आता धावचिची थँक्यू टू सर. विवेक पांडे मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आता जबाबदारी विवेक वरती. गणेश माघारी परतलाय. मोठा हादरा संघ नालासोपारा या संघाला लगावला गेलाय. सातत्यानं एक्झिबिशन मॅच म्हटलं की रायगड ठाणे रायगड मुंबई रायगड रेस्ट ऑफ महाराष्ट्र रायगड रेस्ट ऑफ इंडिया असं पाहायला मिळतं. आणि आता सध्याच्या घडीला एक नवीन संकल्पना आली आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी या प्रकारच्या मॅचेस होतात. आणि आता आपल्या नालासोपारा नगरीमध्ये सुद्धा पहिल्यांदा या प्रकारची मॅच पाहायला मिळते ज्या ठिकाणी प्रेक्षणीय सामन्यामध्ये एकमेकात समोर आहेत नालासोपारा आणि विरार हे दोन संघ. थँक्यू सनीजी आपण आमच्या मंचावरती आलात आणि आमच्या या हॉस्पिटलला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पाच धावांचा स्पेल या ठिकाणी विकास दसकर यांनी हाताळला. एक गडी बाद झालाय. नवीन फलंदाज आल्यानंतर आता जबाबदारी आहे नवीन गोलंदाजावरती त्या दबावाला मेंटेन ठेवण्याची. राहुल पुळेकर गोलंदाजीसाठी आलाय. संदीप सोनारसाठी चेंडू हातातील राहुल पुळेकर. दुसरं षटक प्रगती पत्र. तीन विकेट घेतल्या तर 200 रुपयाचं पारितोषिक विमल सिंग यांच्याकडून. एक विकेटसाठी 200 रुपये विमल सिंग यांच्याकडून देण्यात येणार आहेत राहुल पुळेकर यांना. खूप चांगल्या प्रकारची बोली. सनसेक्स वाढतोय. एक धाव घेतली जाते धावून पूर्ण केली जाते चर्चा केली जाते विचारविनिमय केला जातो.
सहा वरती एक अशी स्थिती आहे. 1.2 षटक आतापर्यंत आतडल्यानंतर अतिशय चांगली फिल्डिंग प्रदोष बैकर त्या ठिकाणी होते. छोटी जवळजवळ सुमारीच्या पार झालं असं वाटलं होतं परंतु काय फिल्डिंग झाले. ज्या वेळेला तुमच्याकडे धावांचा बॅलन्स अशा प्रकारचा असताना त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा तितक्याच मोठ्या लेवलचा असतो आणि तो कॉन्फिडन्स मात्र तुम्हाला सातत्यानं अशा फिल्डिंगसाठी प्रवृत्त करताना पाहायला मिळतो आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं प्रदोष भेकर यांच्या माध्यमातून. राहुल पुळेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मागमध्ये सज्ज होतोय. समोर असेल संदीप सोनार ज्याच्यावरती आहे दबाव, ज्याच्यावरती आहे जबाबदारी, त्या जबाबदारीला त्याला पार पाडावं लागणार आहे. राहुल पुळेकर बॅकचेज घेऊन चेंडू जातो मागे. राहुल पाटील त्या ठिकाणी फील्ड करतील चेंडूला. एकदा धावून पूर्ण केली जाते आणि मंद मंद गतीने धावपळक पुढे सरसवला जातो. 54 पाठलाग करायचा आहे आणि 54 पाठलाग करत असताना तुम्हाला 14-46 या इक्वेशन मध्ये आता खेळ करावा लागेल. संदीप सोनारच्या एका चौकारसाठी 100 रुपयाचे पारितोषिक. प्रत्येक चौक्याला संदीप सोनारच्या 100 रुपयाचे पारितोषिक असेल. संदीप किणी क्या बात है, मी नारंगीकर चेंडू अडवलाय अनपेक्षित आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दर्शवलंय. आणि हा चौकार, हा जो चौकार अडवलाय त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक रंजन दादा पाटील यांच्याकडे लगावण्यात आलंय. संदीप किणी याला अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी उंच उडी मारून अडवला गेला. संदीप सोनार याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. रिवॉर्डचा आयटम क्या बात आहे, अतिशय चांगला चेंडू आणि चेंडू मात्र त्या ठिकाणी सीमारेषा बाहेर गेलाय. 4 धाबा येताना पाहायला मिळतात. चर्चा होईल, विचारविनिमय होईल आणि पंच मात्र त्या ठिकाणी नोचा साफ करण्यात येतात आणि रिव्ह्यू सुद्धा पाहिला जाईल. प्रवीण पाटील बाली यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय संदीप किणीसाठी. जर का विराट टीम जिंकली तर फय्याज शेख यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. क्या बात आहे. दोन षटकाचा खेळ झालाय. 13 धावा दापल करती, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये ही सद्यस्थिती आहे. चला चर्चा कमी करा, विरार टीम ही रिक्वेस्ट आहे कारण आम्ही आम्हाला अजून सेमीफायनल आणि फायनल खेळवायचे. 11 घड्याळामध्ये वाजलेत. सिद्धांत वारंग गोलंदाजी मार्क वरती येतोय. स्ट्राइक इन वरती जर आपण पाहिलं विवेक पांडे पाहायला मिळतोय. नालासोपर वर्सेस विरारची ही मॅच रंगली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटची एज घेऊन जाईल. संदीप किणी यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि चेंडूला अडवतोय. खूप दिवसानंतर आम्ही सांडीला विकेट किपर म्हणून पाहतोय. डावेष्टीच्या जवळजवळ बाहेर जाणारा चेंडू वाईडचा इशारा येईल. एक्स्ट्रा रन दापलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. नालासोपारा वर्सेस विरार 54 धावा दापलकीमध्ये लगावला गेला. महत्वाचा फॅक्टर काय राहिलाय तर जयेश गरजचे लगात राहणारे 5 चौकार, सिद्धांत वारंगने त्याला दिलेली चांगली 7 आणि त्यानंतर विकास दसकर आणि राहुल पळेकरची गोलंदाजी. या बळावरती मात्र नोचा इशारा, येस इट इज नो. एक्स्ट्रा रन येते.
खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण होतं, परंतु या ओव्हरती जर का चौकार वगैरे आला असता तर मात्र वलय निर्माण झालं असतं, परंतु ते निर्माण झालेलं नाहीये. फक्त एक्स्ट्रा चेरपणे एक धाव येईल. धावा धापल करतात 15. एका चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरं षटक प्रगती पत्करतेय. पल्ला खूप मोठा काढायचा आहे, कारण इथून अजूनही 11 चेंडू आणि 39 धावांची गरज. इट इज अ ह्यूज टार्गेट, मोठं आव्हान आहे, आणि मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला अवघडला सोपा करावा लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू त्या ठिकाणी अडवला गेला आहे. जयेश गरज डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जयेश बनसोड त्या ठिकाणी एक धाव येताना पाहायला मिळते. 2.1 ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अजून एकदा 100% मान गरे ठरतोय. संदीप सोनार एका हाते किल्ला लढला जातोय नेपोच्या माध्यमातून. खरोखर चांगली कामगिरी होती आहे, टेम्परमेंट खूप चांगली आहे, स्वतःवरती कंट्रोल आहे. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. संदीप सोनार नेपो यांच्यासाठी हा दुसरा चौकार त्यांच्या बॅट मधून आलाय. आणि आता सिद्धांत वारंग रिबॉक्सचा अटेम्प, चांगली फिल्डिंग, चेंडू अडवला जाईल का? राहुल मोरे त्या ठिकाणी फ्रेम मध्ये येत आहेत आणि एक धाव धावून पूर्ण केली जाते. कदाचित हा सुद्धा चौकार झाला असता. गाडीची लाईट बंद करायची आहेत. ज्या रस्त्यावरती बाईक्स आहेत त्यांना विनंती आहे की आपण लाईट गाडीच्या लाईट बंद करा प्लीज. रिवर्सचा स्वीपचा अटेम्प फसला आहे आणि चेंडू निर्धार स्वरूपाने येताना पाहायला मिळतोय. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. 21-1 ही स्थिती आहे आणि कदाचित या मॅचमध्ये जवळजवळ औपचारिकता शिल्लक असण्यासारखा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय, कारण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सिद्धांत वारंग ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बद्दल त्या ठिकाणी जाईल, कोणती संधी नसेल, नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सरळ जातोय सीमारच्या बाहेर चौकार. बघता बघता 22,000 पुढे आमचे विवस झालेले आहेत. क्या बात आहे. 7 ते 8 हजार त्याची प्रगती साधली गेली आहे विवसच्या माध्यमातून. थँक्यू त्या सर्वांचं जे आम्हाला जोडले गेले आहेत, जे आम्हाला पाहतायत, जे आम्हाला ऐकतायत, जे आम्हाला अनुभवतायत. ही आहे विरार गँग ज्यांच्या माध्यमातून सेलिब्रेशन केलं जातंय. शेवटचा षटक आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती राहुल पाटील. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी आलाय. अक्षय सांगळे यांचा पाठिंबा आहे या खेळाडूला. सातत्याने जेसीसी बीच्या माध्यमातून प्रमोट करतात आणि तो मात्र खेळाडू आता कशा प्रकारचा खेळ दाखवतो यावरती नजर असणार आहे. चला घाई करा. शेवटचे 6 चेंडू आणि धावांची गरज असणार आहे. 29 अशक्य प्राय आव्हान आहे. जरी 6 चौकार आले तरी या मॅचला जिंकता येणार नाहीये, परंतु जर का एखादा एक्स्ट्रा लाईन त्यावरती बाउंड्री झाली तर मात्र चान्स मिळेल, परंतु चान्स बनवता येईल का? बॅटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहुलचा. इट इज अ मॅग्निफिसंट डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. निर्धाव चेंडूचे सांगत आहोत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर राहुल पाटीलच्या माध्यमातून चेंडू अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग. अनिकेत कांबळे त्या ठिकाणी होते. जयेश बनसोडीची त्याला साथ मिळाली आणि चेंडू अडला गेलाय. एक धाव येते. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, मात्र औपचारिकता शिल्लक आहे. या मॅच मध्ये जवळजवळ सामना आपल्या खिशामध्ये घातलाय विरार टीमने असं म्हणणं वावगटणार नाही. क्या फिल्डिंग आहे, क्या बात आहे, आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट. क्षेत्रक्षक आहे सईद सय्यद प्रमार सिसे. सध्याला विरारला रिप्रेझेंट करतोय. अतिशय चांगलं क्षेत्रक्षण त्याने दाखवलंय. सत्तावीस वरती 1, 3.3 ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र त्या ठिकाणी बॅकवर्क रिझन मध्ये गेलाय. जयेश गरज त्या ठिकाणी चेंडूला उचलतील. एक धाव मात्र येताना पाहायला मिळते. 3.4 28 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात आणि 54 टार्गेट आहे. खूप जास्त टार्गेट आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आता मात्र निराशाच हाती येते आणि फेकी फेकली गेले राहुलच्या माध्यमातून. आणि सेलिब्रेशन साठी तयार आहे संपूर्णतः विरार टीम. डीजे आपल्याकडे लक्ष सुद्धा जाईल, परंतु अजूनही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक क्रिकेटमधला शेवटचा चेंडू आणि हा शेवटचा चेंडू
पडला गेलाय आणि सामना जिंकलाय टीम विरार या संघाने. चला दोन्ही संघांना खूप सारे आभार, कारण खूप चांगल्या प्रकारे एंटरटेन केलं आमच्या वसविरार मधील सर्व अंडरआर्म क्रिकेट चाहत्यांना. एक्झिबिशन मॅच. चला टॉस करण्यासाठी यायचे तेजस आणि वंडर बॉईज. तेजस आणि वंडर बॉईज टॉस साठी यायचंय. मॅन ऑफ द मॅच साठी हा टॉस केला जाईल आणि सेमीफायनलचा सामना. त्या अगोदर फोटोशूट, एक चांगलं दृश्य टिपलं जात आहे आमच्या वसविरार बस अंडरग्राम क्रिकेट असोसिएशनच्या टीमकडून दोन्ही संघांचं. एका बाजूला नालासोपारा, एका बाजूला विरार,